मी डॉक्टर अभय सोमाणी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट मी टू थाउजंड वनपासून प्रॅक्टिस करतो आणि मी आत्ता सध्या विश्वराज हॉस्पिटल येथे कार्यरत आहे ॲज अ फुल टाईम कार्डिओलॉजिस्ट अँजिओग्राफीबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर अँजिओग्राफी ही एक तपासणी आहे ज्याच्यात आपल्याला कळतं की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का एक आणि आहे तर कुठे ब्लॉकेज आहे किती ब्लॉकेजेस आहे दोन ब्लॉक आहे तीन ब्लॉक आहे चार ब्लॉक आहे ह्या सगळ्या गोष्टी ॲनाटॉमिक त्याचे ब्लॉकेजेसचे जे टाईप्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अँजोग्राफीवरनं कळतात आता अँजिओग्राफीला साधारणपणे एक दहा मिनटापासून एक पंधरा वीस मिनटापर्यंत तपासणीला वेळ लागू शकतो याच्या आधी आपल्याला काही प्रिपरेशन लागतं का साधारणपणे एक तीन चार तास काही खाल्लं पिल्लं नसावं माणसांनी आणि काही बेसिक टेस्ट असतात जे आपण करून घेतो क्रियाटनेन जसं किडनी फंक्शन कसं आहे काय आहे ते बघून घेतो आणि मग आपण ही अँजिओग्राफीची तपासणी करणार अँजोग्राफीची तपासणी दोन मार्गे थ्रू मेनली केली जाते का तर पायाच्या रक्तवाहिणीमधनं केली जाते किंवा हाताच्या रक्तवाहिणीमधनं केली जाते हाताच्या रक्तवाहिणीमधनं करतो त्याला आपण रेडियल रूट म्हणतो पायाला आपण फिमरल रूट म्हणतो हाताच्या रक्तवाहिणीमधनं जेव्हा आपण अँजोग्राफी करतो त्यावेळेस आपल्याला इमोबाईल राहायची गरज नाही म्हणजे चालू शकतो माणूस इमिजिएटली जेव्हा आपण पायाच्या रक्तवाहिणीमधनं ॲन्जोग्राफी करणं त्यावेळेस आपल्याला चार तास पाच तास साधारणपणे झोपून राहावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला उठता येतं या तपासणी खूपच महत्त्वाची आहे कारण आपल्याला मेन जे कुठे ब्लॉकेजेस आहे हे या तपासणीवरनं कळतं त्याच्यासाठी ही तपासणीचं विशेष महत्त्व आहे आणि अचूक डायग्नोसिस ज्याला म्हणतो ते आपल्याला अँजोग्राफी डॉफर ब्लॉकेजेसचं मिळू शकतो